गुड मॉर्निंग तर आता आपण आजच्या लेक्चरमध्ये लॅटिस म्हणजे काय आपण बघणार आहोत ठीक आहे लॅटिस बघ म्हणजे काय बघणार आहोत नंतर मग युनिट सेल म्हणजे काय म्हण बघणार आहोत आणि युनिट सेलचे किती टाईप असतात ते आपण एक एकावर एक डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर लॅटिस म्हणजे काय बघा लॅटिस म्हणजे काय असणार आहे असं वाटतं तुम्हाला तर बघा लॅटिसचे तीन डेफिनेशन आहेत आपल्याकडे सुरुवातीला आपण डेफिनेशन बघू त्याच्यानंतर आपण पूर्ण डिस्कस करू तर बघा लॅटिस म्हणजेच काय तर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युंट पार्टिकल्स इन थ्री डायमेन्शन्स ओके तर दुसरं डेफिनेशन काय होतं तर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट इज कॉल्ड ॲज द लॅटिस आणि बुकमध्ये आपल्याला काय दिलं आहे तर लॅटिस इज अ जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट इन थ्री डायमेन्शनल पिअरॅडिक अरे ठीक आहे तर आपण डेफिनेशन लिहून घेऊया सुरुवातीला

म्हणलं आता त्याचप्रमाणे दुसरे डेफिनेशन काय ते आपण बघणार आहोत आता इट इज अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट इट इज कॉल्ड ॲज अ लॅटिस रेग्युलर अरेंजमेंट ऑफ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पॉईंट इज कॉल्ड ॲज लॅटिस ओके okay. और थर्ड थर्ड मे तुम्हें बुक नोटबुक मे अपनी सॉरी टेक्स्टबुकमें जी दिल है तीन बढ़ा होता टेक्स्टबुकमें क्या तर लैटिस इज अ जियोमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट इन थ्री डायमेंशनल पीरियडिक अरे करें तो लिखे लैटिस इज अ जियोमेट्रिकल जियोमेट्रिकल अरेंजमेंट अरेज्ट अ पॉइंट इन अ थ्री डायमेन्शन इन अ थ्री डायमेन्शनल पिरॉडी कार ठीक आहे तर या तीन डेफिनेशन आहेत लॅटिसच्या आता म्हणजेच काय बघणार आहोत आपण ठीक आहे तर लॅटेस्ट म्हणजे बघा सुरुवातीला तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवतो अरेंजमेंट आता सुरुवातीला समजा हा आपला काय आहे तर ॲटम आहे ठीक आहे ॲटमचा न्युक्लियस काढला मी तर ॲटमच्या बाहेर काय असणार आहेत शेल्स असणार आहेत अशा डिफरंट शेल असणार आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहेत इलेक्ट्रॉन ऑरमिटमध्ये मोवत असणार आहेत कंटिन्युअसली ठीक आहे तर आता हे फक्त ना फक्त न्यूक्लियस मी काढणार आहे जे ऑ ऑर्बिट्स आहेत किंवा शेल आहेत ते काढणार नाही आहे ठीक आहे तर आता बघा आता मी नंबर ऑफ ॲटम्स काढणार आहे ॲटमचे न्यूक्लियस काढणार आहे तर हे एकसारखेच किंवा एकाच टाईपचे ॲटम्स मी अप्पर रोला काढणार आहे आणि जो रो आहे त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम्स असणार आहेत ठीक आहे अशाच प्रकारे बघा पुन्हा मी रिपीट करतोय ठीक आहे तर पुन्हा मी रिपीट करतोय ब्ल्यू आता बघा अशा प्रकारच्या ज्यावेळी अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हणणार आहे लॅटिस म्हणणार आहे लॅटिस म्हणजेच काय ही थ्री डायमेन्शनल पण आता टू डीमध्ये आपला हा पेपर काय आहे तर टू डीमध्ये बरोबर आपल्याकडं फक्त लेंथ आहे आणि विडथ आहे पण तेच बघा आता आपण कन्सिडर करूयात आपण एक आपली घर बांधतो आहे बरोबर घर बांधताना आपण कसं विटा रचतो आहे बरोबर ही एक वीट आहे समजा आपली ही दुसरी बीट आहे ही तिसरी बीट आहे चौथी बीट आहे तर ह्याच्यानंतर आपण ज्यावेळी विट चढवणार आहे तर पहिला ऑप्शन काय असणार आहे आपला आणि दुसरा ऑप्शन पहिला ऑप्शन काय तर ही बीट आहे ह्याच विटावरती आपण दुसरी विट रचायची बरोबर पण याच्यामुळे काय होतं जे अरेंजमेंट होतं त्या अरेंजमेंट काय होतं अरेंजमेंट वीक होतं बरोबर तर सेकंड टाईपचं अरेंजमेंट काय तर समजा ही एक वीट झाली ही एक वीट झाली ही तसरी तिसरी वीट झाली ठीक आहे तर याच्यावरती जेव्हा दोन विटांच्या मध्ये आपण दुसरी बीट ठेवतो त्याच्या वेळी काय होतं अरेंजमेंट आपलं काय होतं तर स्ट्रॉंग होतं ठीक आहे तर आता आपण सेम अरेंजमेंट इकडं करणार आहे ही पहिली वीट झाली ही दुसरी वीट झाली ही तिसरी वीट झाली नंतर ही एक विट झाली ही एकवीट झाली आणि त्याच्यावरती ही एकवीट झाली आता बघा जे हे अरेंजमेंट आपण फ्रंट साईडला केलं आहे सेम अरेंजमेंट काय असणार आहे आपलं बॅक साईडला पण असणार आहे सेम अरेंजमेंट राईट साईडला असणार आहे आणि सेम अरेंजमेंट काय असणार आहे तर लेफ्ट साईडला असणार आहे म्हणजेच काय थोडक्यात हे थ्री डायमेन्शनल असणार आहे अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन असतं त्याला आपण काय म्हणणार आहोत तर लॅटिस म्हणणार आहोत ठीक आहे आता दुसरं उदाहरण घेऊयात आपण दुसऱ्या उदाहरणसाठी आपण आता कन्सिडर करत की आपल्याकडे टिफिन आहे बरोबर डबा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं काय करायचे तर लाडू बसवायचे आहेत तर बघा आपण लाडू दोन अरेंजमेंटने बसवू शकतो आपला खालचा रोआ आप कम्प्लीट केला आहे आपण आता आणि त्याच्यावरती दुसरा लाडू बसवण्यासाठी आपण काय करू शकतो तर दुसरे लाड़ू, दुसरे लाड़ू, दुसरे लाड़ू, दुसरे लाड़ू, हा एक लाडू आहे त्याच्यावरती दुसरा लाडू मग तिसरा लाडू असे बसवून जाऊ शकतो किंवा आता हॉरेझेंटली आपल्याकडे तीन लाडू आहे समजा तर दोन लाडूंच्यामध्ये एक आपण लाडू बसवू शकतो तर अशा लढूनच्या अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शनमुळे काय होतं जो मधला स्पेस आहे तो बरोबर यूज होतो युटिलाइज होतो म्हणजे मॅक्झिमम आपण युटिलाईज करू शकतो तर अशा प्रकारच्या जे अरेंजमेंट असते त्याला आपण काय म्हणणार आहे लॅटिस असं म्हणणार आहे ठीक आहे तर आता आपण पुढच्या कॉन्सेप्टकडे जाऊयात तर पुढचा कन्सेप्ट आहे तो युनिट सेल म्हणणे ठीक आहे तर तर युनिट सेल बघा आता युनिट सेल म्हणजेच काय असणार युनिट सेलचे दोन डेफिनेशन आपल्याकडं तर पहिले डेफिनेशन आपण लिहून घेऊयात पहिले डेफिनेशन काय तर इट इज द स्मॉलेस्ट युनिट विच कॅन फॉर्म द लॅटिस आफ्टर द रिपिटेशन ओके देन चला आपण लिहून घेऊयात द स्मॉलेस्ट युनिट इट इज द स्मॉलेस्ट युनिट विच कॅन फॉर्म आफ्टर रिपीटेशन सक्सेसिव रिपीटेशन रिपीटेस बिथ द स्मॉलेस्ट युनिटी विच कैन फॉर्म लैट इज आफ्टर सक्सेसिव रिपीटेशन हे एकफिनेशन अपनी कि और दुसरी डेफिनेशन जी आप नोटबुक मे दिल्ली है ती का है

This is the smallest repeating structural unit of crystalline solid of a crystalline which, when repeated. विच वेन रिपीटेड इन डिफरंट डिरेक्शन प्रोड्युसेस क्रिस्टल सोलिड क्रिस्टल सोलिडस आपण दुसऱ्यांना काय म्हणतो और लॅटिस असं पण म्हणतो म्हणजे बघा आता मग अशा आपण लॅटिस म्हणजे काय बघितलं बरोबर आता युनिट सेल म्हणजे काय म्हणणार आहोत युनिट सेल म्हणजेच काय इट इज द स्मॉलेस्ट युनिट विच कॅन फॉर्म द लॅटिस आफ्टर द सक्सेटिव्ह रिपिटेशन ठीक आहे म्हणजेच बघा आता आपण याचं उदाहरण घेऊयात आपल्याकडं रुबिक्स क्यूब असतो म... माहिती आहे रिबिक्स क्यूब म्हणजेच काय असतो तुम्ही लहानपणी सगळ्यांनीच खेळलं मी पण खेळलो तुम्ही पण खेळलं असणार आहे आता क्यूब मी काढून दाखवतो रुबिक्स क्यूब म्हणजेच नेमकं काय असतो आपण नॉर्मल क्यूब काढून घेऊयात ठीक आहे आता हा आपण क्यूब काढला आहे तर बघा लहानपणी बाजारात आपल्याला क्यूब मिळायचा त्याच्यामध्ये डिफरंट कलरचे कलर्स असायचे प्रत्येक सर्फेसवरती बरोबर आणि ते क्यूब आपण काय करायचो असं कंटिन्यू मूव करून ते आपण एक सेम कलरचे प्रत्येक सर्फेसला आणायचा प्रयत्न करायचो त्याला रिप्लेस क्यूब म्हणणार आहोत तर ठीक आहे त्याच्यामध्ये आपण मी पुन्हा एकदा काढतो बघा किती असायचे एका सर्फेसला तीन कलर असायचे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन असायचं तर बघा ह्यातला जो हा पार्ट आहे तो काय असणार आहे आपला युनिट सेल म्हणजे त्याच्यातला स्मॉलेस्टमधला स्मॉलेस्ट पार्ट तर रिबिस क्यूबमध्ये सी नंबर ऑफ एन नंबर नाही म्हणता येणार पण भरपूर असे छोटे छोटे क्यूब्स असायचे छोटे छोटे त्यातलं छोट्यातल्या छोट्या त्याला आपण काय म्हणणार आहोत तर युनिट सेल म्हणणार आहोत असे छोटे जे युनिट सेल आहेत असे मल्टिपल युनिट सेल म्हणून का आपला तर क्रिस्टलाईन सॉलिड किंवा लॅटिस तयार होतो समजलं तर याच्यामध्ये कुठले कुठले कलर असायचे बघा या साईडला रेड असायचा या साईडला व्हाईट असायचा भरती ऑरेंज असायचा नंतर या साईडला बॉयलेट असायचा याचे मल्टीपल कलर्स असायचे आणि ते आपण एक मूव करून एकमेकांना सेम आणायचा प्रयत्न करतो ठीक आहे तर अशा प्रकारचे जेव्हा कन्स्ट्रक्शन असतं त्यावेळेला आपण त्याला काय म्हणणार आहोत तर युनिट त्याला म्हणणार आहोत तर आपण पुन्हा आता लॅटिस काढून दाखवतो मला आणि लॅटिसमध्ये लॅटिस कसा तयार होतो आ, युनिट सेलपासून ते आपण आता बघणार आहोत ठीक आहे तर पुन्हा काढून घेऊयात मग असंच कन्स्ट्रक्शन समजा हा आता हा आयटम आहे हे एकाच टाईपचे आहेत त्याला मी रेडनी दाखवतो ठीक आहे पुन्हा आता आयटम्स चेंज झाले ब्ल्यू कलरचे दाखवतो मी ठीक आहे पुन्हा बघा आता पुन्हा हे रेड कलरचे झाले पुन्हा आता आपण ब्ल्यू कलर ब्ल्यू कलरचे दाखवूयात समजलं आता ही प्रोसेस सेम रिपीट होत जाणार आहे पनी कशी असणार आहे थ्री डायमेन्शनल असणार था आहे ठीक आहे म्हणजे त्याला काय असणार आहे हाईट असणार आहे ब्रेथ असणार आहे लेंथ असणार था आहे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला की आपलं युनिट सेल कशी तयार होतं सुरुवातीला मी हे दोन रेड डॉट्स कनेक्ट केले पुन्हा इथून हा रेड डॉट या ब्लू डॉटला आणला पुन्हा हा रेड डॉट हा ब्ल्यू डॉटला आणला पुन्हा हे ब्ल्यू डॉट्स कनेक्ट केले पुन्हा या ब्लू डॉटपासून पुन्हा ब्लू डॉटला कनेक्ट केलं या ब्लू डॉटपासून पुन्हा ब्लू डॉटला कनेक्ट केलं या रेड डॉटपासून पुन्हा रेड डॉटला या रेड डॉटपासून पुन्हा रेड डॉटला पुन्हा हे दोन रेड डॉट कनेक्ट केले पुन्हा हे दोन ब्लू डॉट कनेक्ट केले रेड ब्ल्यू रेड ब्ल्यू हाच काय झाला आपला युनिट सेल अशा एन नंबर ऑफ युनिट सेल असणार आहेत हा काय झाला छोट्यातला छोटा पार्ट झाला कशाचा तर लॅटिसचा हा पूर्ण काय लॅटिस आहे हा पूर्ण कंटिन्यू असा वाढत जाणार आहे बघा हा कसा होणार आहे या डायरेक्शनने कंटिन्यू होत होणार आहे या डायरेक्शनने कंटिन्यू मो होणार आहे या डायरेक्शनने पण कंटिन्यू होणार आहे या डायरेक्शन पण कंटिन्यू मोहत राहणार आहे ठीक आहे तर तो इन्फानेट आहे असं स्प्रेड झालेला आहे बरोबर तर अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला काय म्हणतो आपण तर लॅटिस म्हणतो तर लॅटिसच्या का आत काय असणार सेल असणार अशी या नंबर ऑफ सेल म्हणून काय तयार झालं आपलं तर लॅटिस तयार झाला आहे समजते तर आता बघूया आता हे काय सांगितलं आहे त्यांनी रिपीट एटिंग स्ट्रक्चर सांगितलं आहे रिपीट होतं आहे का बघूयात आपण हे स्ट्रक्चर पुन्हा रिपीट रिपीट होत जाते का बघूयात आपण ठीक आहे तर पुन्हा अरेंजमेंट बघूयात झालं रिपीट रिपीट होते का बघा पुन्हा पुढचे काउं बघूयात आपण बघा तीन झाले आता बघा आता आपला हा पहिला युनिट सेल झाला हा दुसरा झाला तिसरा चौथा पाचवा सहावा असे कंटिन्यू मोत राहणार आता हे फक्त एक ओरिजन और, ते लाईन घेतलं आहे अशाच प्रकारे काय होते तर टॉपला पण असणार आहे ह्याच्या बॉटमला पण असणार आहे ठीक आहे आहे आता बघा हे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टाईन असे होत राहणार आहेत वनच्या वरती पण असणार आहे टूच्या वरती असणार आहे हे टॉपला पण असणार आहेत बॉटमला पण असणार आहेत बरोबर लेफ्ट साईडला पण असणार आहेत हे वनच्या साईडला पण असणार आहेत समजतं आहे अशा प्रकारची ज्यावेळी कन्स्ट्रक्शन असतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहोत तर युनिट सेल असे म्हणणार आहोत ह्यातला हा पार्ट का झाला आपला युनिट सेल बरोबर तर काय हा छोट्यातला छोटा पार्ट आहे असे छोटे पार्ट होऊन तयार होऊन काय झालेत तर मोठा पार्ट तयार होता त्याला आपण काय म्हणतो तर काय म्हणतो आता मग काही सांगितलं तुम्हाला लॅटिस म्हणतो ठीक आहे समजलं आहे ठीक आहे तर बघा आपण लॅटिस म्हणजे काय बघितलं किंवा क्रिस्टलॉन सॉलिड म्हणजे काय बघितलं युनिट सेल म्हणजे काय बघितलं पण आता आपण काय बघणार आहोत तर टाईप्स कोणते कोण आहेत युनिट सेलचे ते बघणार आहोत आपण तर स्टार्ट करूयात आपण युनिट सेल म्हणजे काय बघायला तर आता आपण युनिट सेलचे टाईप्स बघणार आहोत ठीक आहे टाईप्स ऑफ द युनिट सेल टाईप्स ऑफ द युनिट सेल बघणार आहोत आपण आता आता टाईप्स कोणत्या प्रकारचे असतात युनिट सेलचे तर टोटल पाच टाईप असतात युनिट सेलचे तर आपण बघूयात कोणते कोणते असतात तर बघा सिम्पल सीम्पल यूनिट सेल कि दूसरा नापन है का तो प्रीमेटिव यूनिट सेल और प्रीमेटिव यूनिट सेल प्रीमेटिव यूनिट सेल ठीक है दूसरा टाइप को फेस सेंटर यूनिट सेल फेस सेंटर ठीक है तीसरा क्या अपना बॉडी सेंटर्ड युनिट सेल फोर्थ कोणता आहे फोर्थ हा एंड सेंट्रड युनिट सेल आणि लास्ट कोणता आहे तर हे क्लोज पॅकिंग आता बघा -बर। उनिक, सिंपल युनिट्स सेल किंवा प्रिमेट युनिट्स सेल फेस सेंटर्ड युनिट्स असेल बॉडी सेंटर्ड युनिट्स सेल एंड सेंटर्ड युनिट्स सेल हे याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं डिफरन्स आहे बरोबर प्रत्येकामध्ये एक त्यांची यु युनिक क्वांटिटी आहे युनिक युनिकनेस आहे प्रत्येकाच्या कन्स्ट्रक्शनमध्ये पण एक्झाम्पलमध्ये काय ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये फेस पण असणाऱ्या बॉडी सेंटरचं पण असणाऱ्या पण सिंपल युनिट्स त्याच्यामध्ये जे काही युनिकनेस आहेत ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन काय होणार आहे त्या ही क्लोज पॅकिंग तयार होणार आहे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे फिफ्थ वन हे जाऊन क्लोज पॅकिंग तो आपण एनला समजून घेऊया ठीक आहे तर आपण स्टार्ट करूयात फर्स्ट सिम्पल और प्रिमेटिव्ह युनिट सेलपासून तर लक्ष द्या कारण हे जर तुमचं आला यांचं कन्स्ट्रक्शन वगैरे समजलं तर ह्याच्यावरती बेस्ट असे न्युमेरिकल्स आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात तर एकदम लक्ष देऊन ऐकून घ्या की त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कसं असतं आयटम्स कसे डिवाईड होतात ते त्यांचा रँक कसा असणार आहे ते सगळं लक्ष देऊन ऐकून घ्या ठीक आहे तर पहिला बघणार होतो आपण सिंपल और प्रिमिटिव युनिट सेल ठीक आहे तर हे स्टार्ट करायच्या अगोदर आपण सुरुवातीला क्यूब क्यूबबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आता मी क्यूब काढतो आहे तर क्यूबमध्ये टोटल कॉर्नर्स किती असतात सांगा बघा आपल्याला ठीक आहे तेरामध्ये सुरुवातीला आपण आपल्याला क्यूबबद्दल काही ठराविक कॉन्सेप्ट सांग समजून घ्या आपल्याला क्यूबमध्ये काय असते सांगा लेन्थ वेथ आणि हाईट याच्यामध्ये काय रिलेशन आहे किंवा जे अँगल्स सा असतात आपले अल्फा बीटा गॅमा याच्यामध्ये काय रिलेशन आहे तर बघा क्यूब म्हणजेच काय असतं त्याची प्रत्येक बाजू सेम असते बरोबर म्हणजेच काय असणार आहे लेंथ आपली विडथ बरोबर असणार आहे विडथ बरोबर असणार आहे म्हणजेच कॉन्स्टंट असणार आहे बरोबर लेंथ इज इक्वल टू विडथ विडथ इज इक्वल टू हाईट असणार आहे बरोबर आणि जसं की सांगितलं तुम्हाला प्रत्येक बाजू सेम आहे म्हणजेच काय असणार आहे अँगल्स पण सेम असणार आहेत अल्फा इज इक्वल टू बीटा बीटा इज इक्वल टू गॅमा आणि गॅमा इज इक्वल टू किती असणार आहे परफेक्टली नाईन्टी डिग्री असणार आहे ठीक आहे तर आता याच्याबद्दल आपण नंतर डिस्कशन करूयात बेस्ड ऑन दिस लेंथ बिडथ हाईट अँड अँगल याचे पुन्हा टाइप्स पडतात तर ते आपण नंतर बघणार आहोत तर आता आपण क्यूबला टोटल किती कॉर्नर्स आणि किती फेसेस असतात ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर बघा आता मी रेड कलरच्या पेननी दाखवतो मला टोटल कॉर्नर्स किती असणार आहेत काउंट करा माझ्याबरोबर एक दोन तीन चार म्हणजे जो अपर सर्फेस आहे त्याला किती झाले टोटल चार कॉर्नर्स झाले आणि जो बॉटमचा सर्फेस आहे त्याला किती झाले एक दोन तीन चार बरोबर म्हणजेच बघा टॉप सरफेसला चार आणि बॉटम सर्फेसला चार असे टोटल म्हणून किती कॉर्नर झाले आपल्याकडं चार कॉर्नर्स झालेत तर आपण कॉर्नर्स लिहून घेऊयात कोणते कोणते कॉर्नर्स को आहेत आपल्याकडं तर आपण याला नावं देऊयात ए बी सी डी ई e, एफ जी एच बरोबर तर बघा ए बी सी डी हे टॉप सरफेसचे पुन्हा ई एफ जी आणि एच बरोबर समजते तर आता बघूया सरफेस कोणत्या कोणत्या असतात बघूयात आपण आता सरफेस म्हणजे बघा जे आपल्या सरफेस आपलं टोटल किती असतात तर सहा असतात सरफेस तुम्हाला बघायचं असेल तर बघा आपल्या डोळ्यासमोर एक एक बुक कन्सिडर करा बरोबर त्या बुकला काय असतात एक फ्रंट बाजू असते एक बॅक बाजू असते लेफ्ट साईडची एक बाजू असते राईट साईडची एक बाजू असते बरोबर एक टॉप चे असते एक बॉटम चे असते प्रमाण आपण याला डिवाइड करत आहोत तर बघा सुरुवातीला मी सांगतो ठीक है टॉप से बघतात आपण टॉप से सरफेस कोणता आहे ए बी सी डी बरोबर हा टॉप से झाला त्याचप्रमाणे बॉटम से पण असणार आहे ई एफ जी एच समजते आहे बघा टॉप से कोणता आहे ए बी सी डी बॉटमचा कोणतं आहे ई एफ जी एच बरोबर आता आपण राईटचा बघणार आहोत राईटचं राईटचा कोणतं आहे सी बी एफ जी सेम काय असणार आहे तर असणार आहे डी ए ई एच समजतं आहे आता बघा टॉपचं बघितला बॉटमचा बघितला राईटचा बघितला लेफ्टचा बघितला उरला कुठला फ्रंट आणि बॅक साईडचा फ्रंटचा कुठला आहे डी सी जी एच आणि बॅक बॅकसाईडचा कोणता असणार आहे ए पी एफ पी बरोबर आहे तर आता आपण लिहून घेऊयात इथे बघा मी कसं डिवाईड करतो आहे टॉप बॉटम बरोबर टॉपला कोणता असणार आहे ए बी सी डी बॉटमला कोण कोणता असणार आहे ई एफ जी आणि एच बरोबर आता पुन्हा लेफ्ट आणि राईट लेफ्ट राईट ठीक आहे लेफ्टला कोणता आहे डी ए ई e, ईच राईटला कोणतं आहे सी बी एफ जी समजतं आहे पुन्हा बघा फ्रंट आणि बॅक ठीक आहे फ्रंटला कोणतं आहे डी सी जी एच आणि बॅकला कोणतं आहे ए बी एफ ई तर सांगा बघू टॉपला कोणतं असणार आहे आपला टॉपला बघा ए बी सी डी बॉटमला कोणतं असणार आहे ई एफ जी एच ఎఫ జీ లేఫ్ట్లో కొంత డి ఏ రాయిట్లో కొంత వస్తు ఫ్రంట్లో కొంతే డి సీ జీ ఎచీ బ్యాకలా కొంత ఎ బీ एफई -E. तर बघा आपल्याकडं टोटल सर्फेसेस किती झाले आहेत तर सहा सर्फेस झाले आहेत आणि टोटल कॉर्नर्स किती झालेत तर आठ कॉर्नर झालेत आता बघा याच्यामध्ये सिंपल और प्रिमेटिव्ह युनिट सेलमध्ये काय होतं अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन असते की ज्याच्यामध्ये आयटम्स फक्त फक्त कॉर्नर्सला डिस्ट्रीब्यूट होतात तर इथं लिहून घ्या नोटमध्ये सिम्पल अँड प्रिमेटिव्ह युनिट सेलमध्ये काय होतात आयटम्स आर ॲट कॉर्नर्स ओनली ॲटम्स कुठे असतात फक्त आणि फक्त कॉर्नर्सला डिस्ट्रीब्यूट झालेले असतात ठीक आहे तर आपण आता डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात आयटम्स बघा मी इथे एक आयटम घेतला आहे ठीक आहे त्याचप्रमाणे कुठं असणार आहे या साइडला पण असणार आहे बीला पण असणार आहे डीला पण असणार आहे एच ई एफ जी अशा सगळ्या ठिकाणी असणार आहेत आता पण फक्त एचा कन्सिडर करूया ठीक आहे इथं मी इन करून काढतो कर टायरन ती आपला हा एक कॉर्नर आहे कन्सिडर करा आहे ए आहे आणि हा येतं का आपला ॲटम आहे ॲटम कन्सिडर करत की हा पी एलिमेंट आहे पी एलिमेंटचा एक ॲटम आहे ठीक आहे तर पी एलिमेंटचे ॲटम डिस्ट्रीब्यूट झालेत किती आठ कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झाल्यात बरोबर आठ कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेत तर एका कॉर्नरला पी आयटमचा कोणता पार्ट येणार आहे तर बघा आपण कसं डिवाइड करतो आपल्याकडे दहा चॉकलेट आहेत आणि ते आपल्याला पाच जणांच्यामध्ये डिवाइड करायचे आहेत तर कसं करतो आपण दहा डिवाइड बाय पाच करतो बरोबर तर आता पी आयटम आहे आणि आपल्याकडे एट कॉर्नर्स आहेत तर आपल्याला प्रत्येक कॉर्नरला किती येणार आहे पी डिवाइड बाय एट बरोबर म्हणजेच काय येणार आहे वन एट पोर्शन येणार आहे कोणाचा तर पीचा बरोबर आता वन एट पोर्शन कसा आला ते बघूयात आपण ठीक आहे आता बघा हा तुम्हाला समजते हा एक कॉर्नर काढला आहे आपण ठीक आहे आता बघा याच्यामध्ये कसं होतं टोटल आपण ॲटमला हाफ पोर्शनमध्ये डिवाईड करूयात हा एक हाफ पोर्शन झाला हा एक पोर्शन झाला हाफ तर वरच्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे का हा जो वरचा ॲटम आहे वरचा जो हाफ पोर्शन आहे त्याचा काय संबंध आहे का तो क्यूबच्या बाहेरच आहे बरोबर त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे का नाही आहे तर हा आपण निग्लेक्ट करूयात आता याचे आपण पुन्हा चार पार्ट पडूयात बघा चार पार्ट पडले की नाही मी टॉप विविणे दाखवतो पुन्हा एकदा तुम्हाला बघा असे असे चार पार्ट पडले चार भाग पडले बरोबर आणि आपण हा कंटिन्यू करून मोठा काढून घेऊयात ठीक आहे तर बघा याच्यातला फक्त हा पोर्शन आहे तोच फक्त क्यूबच्या आत आहे बरोबर म्हणला किती टोटल एक दोन तीन चार असे हाफचे चार पार्ट पडलेत आणि जो वरचा हाफ पोर्शन आहे त्याचे चार पार्ट पडलेत असे टोटल म्हणून किती पडलेत आठ पार्ट पडलेत तर बघा याच्यामध्ये डिवाईड कसं होणार आहेत बघा बघा हा असा एक पार्ट पडला आहे पुन्हाच त्याच्यामध्येच कसा आहे दुसरा पार्ट कसा असणार आहे ठीक आहे साइडला बघा समजते असे चार पार्ट पडलेत बघा ठीक आहे एक दोन तीन चार पण त्यातला फक्त हाच एवढा आपल्या क्यूबच्या आत आहे समजते म्हणूनच आपण काय टोटल किती पार्ट पडणार त्याची आठ पार्ट पडणार आहेत तर टोटल नंबर ऑफ ॲटम्स कसं काढणार आहे आपण टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती काढणार आहे बघा टोटल नंबर ऑफ ॲटम्स टोटल नंबर ऑफ ॲटम्स बरोबर ठीक आहे तर टोटल ॲट टोटल कॉर्नर्स किती आहेत आपले आठ कॉर्नर्स आहेत ठीक आहे आणि प्रत्येक एका कॉर्नरला पीचा कोणता पोर्शन जातो आहे तर वन एट पोर्शन जातो आहे तर टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती झाले एक ॲटम झालं समजते ओनली वन ॲटम विल बी देअर ॲट इन प्रिमेटिव्ह और सिम्पल युम सिंपल और प्रिमेटिव्ह युनिट सेल आता याच्यामध्ये बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे पण विचारतात की रँक आणि ऑर्डर ऑफ दी युनिट सेल विचारतात रँक आणि ऑर्डर म्हणजेच काय नंब तर किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत तर एका युनिट सेल मागं त्याला आपण काय होणार रँक म्हणणार आहे म्हणजेच काय हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स आर देअर पर सिम्पल युनिट और पर प्रिमेटिव्ह युनिट सेल त्याला आपण काय म्हणणार आहे रँक असं म्हणणार आहोत ठीक आहे तर रँक किती असणार आहे या केसमध्ये बघा सिंपल युनिट सेलमध्ये किती आयटम आहेत एकच आहे फक्त एका युनिट सेल सेलमध्ये एकच आयटम आहे तर त्याला काय होणार आपण रँक किती आहे रँक म्हणजेच कॅपल लिहून घ्या नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती किती आहे एक आहे रँक किती झाला सिंपल प्रिमेटिव्ह युनिट सेलचा था एक झाला समजते तर हे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवून घ्या तर वन एट पोर्शनच का जातो तर हे लक्षात ठेवून घ्या सगळ्यांनी ठीक आहे तर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत फेस युनिट सेंटर्ड युनिट सेल और बॉडी सेंटर्ड युनिट सेल ठीक आहे याच्यामध्ये बघा आता लेंथ विथ आणि हाईट याच्याप्रमाणे पुन्हा याचे पुन्हा सब टाईप पडतात ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत तर हे लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण क्यूब कन्सिडर करतो सिम्पल और प्रिमिट युनिट सेलमध्ये तर क्यूबला टोटल किती कॉर्नर्स असतात तर आठ कॉर्नर्स असतात आणि फेसेस किती असतात तर सहा फेसेस असतात आणि याच्यामध्ये सिंपल युनिट सेलमध्ये जेव्हा ॲटम डिस्ट्रीब्यूट होतो तो प्रत्येक कॉर्नरला जातो आणि प्रत्येक कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर कोणता पोर्शन जातो ॲटमचा वन एडचा पोर्शन जातो तर नंबर ऑफ ॲटम्स काढताना आपण काय करणार आहे टोटल नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत तर आठ आहेत बरोबर आणि प्रत्येक कॉर्नरला ॲटमचा कोणता पोर्शन गेला आहे तर वन एड पोर्शन गेला आहे त्यामुळे टोटल ॲटम्स किती झाले एक तर असे पण विचारतात की रँक फाईंड आउट करा सिंपल और पेमेट युनिट सेल तर रँक म्हणजेच काय असतो तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत एक आहे तर रँक किती झाला एक झाला समजलं ठीक आहे